इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडलं. इंदापुरातील सणसर इथला मुक्काम आटोपून जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी इथं दाखल झाला. लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडीमध्ये अश्वांचा गोल रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली. विठोबा रघुमाई आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं संपूर्ण आसमंत दुमदुमत होता. टाळ मृदुंगाचा गजर आणि मुख्य अभंग म्हणत गेल्या 10 दिवसांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघालेल्या वैष्णवांना देवाच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण पाहण्याची ओढ लागली होती. तर वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या देवाच्या अश्वानं मानाच्या घोड्याला शिवून रिंगण सोहळ्याला पूर्ण विराम दिला, त्यामुळं भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. लाखो वैष्णवांच्या डोळ्याचं पारणं फिटल्याचं पाहायला मिळत आहे. पहिलं रिंगण जल्लोषात पार पडलेला. ज्ञानोबा तुकारामाचा गजर या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तर संतश्रेष्ठ तुकोबारायांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनीही गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.